आज या ठिकाणी मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री माननीय श्री अनंत गीतेजी, या भागाचे पालकमंत्री श्री प्रकाशभाई मेहताजी, राज्याचे वित्त व नियोजन मंत्री आणि ज्यांनी आपल्या अर्थसंकल्पातून रायगड महोत्सवाच्या संकल्पनेची मुहूर्तमेढ केली ते माननीय सुधीर मुनगंटीवारजी, हा संपूर्ण रायगड महोत्सव ज्यांनी घडवून आणला आणि खऱ्या अर्थानं 16व्या शतकातलं जे वैभव आहे त्याचं साक्षीदार होण्याची आपल्याला संधी दिली, ते राज्याचे शिक्षण उच्च शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडेजी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री सुरेश टोकरे, सन्माननीय आमदार भरत शेठ गोगावले, जयंतराव पाटील, सुनीलजी तटकरे, विनायकराव मेटे, प्रशांतजी ठाकूर, सांस्कृतिक विभागाच्या सचिव श्रीमती वल्सा नायर, विभागीय आयुक्त श्री तानाजी सत्रे, या ठिकाणी विशेषत्वाने उपस्थित इतिहासतज्ञ श्री पांडुरंगजी बलकवडे, हे सगळं ज्यांनी साकारलं ते खऱ्या अर्थानं महाराजांचे सच्चे सेवक नितीन चंद्रकांत देसाई, या ठिकाणी उपस्थित श्री प्रशांत बुर्डे, श्री सुएज हक, जिल्हाधिकारी श्रीमती उगले, सर्व अधिकारी पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं या महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्र आमच्या हाती आली आणि ज्यांच्या साक्षीनं आम्ही शपथ घेतली होती की ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे झाले त्यांच्याच आशीर्वादानं आम्ही रयतेचे सेवक होऊन दाखवू, त्या छत्रपतींचा इतिहास या ठिकाणी पुनरुज्जीवित करण्याचं काम हे विनोदजींनी केलं आणि खऱ्या अर्थानं रायगडाच्या इतिहासामध्ये एक नवा अध्याय या महोत्सवाने आज या ठिकाणी सुरू झालाय ही आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या महाराष्ट्राला एक अतिशय वैभवशाली असा इतिहास आहे आणि ज्या काळामध्ये संपूर्ण मराठी मुलुक हा पारतंत्र्याखाली होता, अनन्यसाधारण अशा प्रकारचे अत्याचार होत होते आणि ज्यावेळी या भारत देशातले अनेक राजे राजवाडे हे मुघलांचे हस्तक म्हणून गुलाम म्हणून त्यांनी दिलेल्या पदव्या भूषवून वावरण्यामध्ये अभिमान मानत होते, त्यावेळी आई जिजाऊंच्या आशीर्वादानं एक लहानसा बालक असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्याच्या प्रेरणेनं पेटून उठतात आणि मुठभर मावळ्यांना हाती घेऊन स्वराज्याची शपथ घेतात आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी स्वराज्याची स्थापना करतात. ही जी आमच्या समाजातली हरवलेली विजिगीषू वृत्ती आहे त्या वृत्तीला पुन्हा एकदा पुनर्स्थापित करण्याचं काम आमचं शौर्य, आमचं तेज, आमचा क्षात्रधर्म याला पुनर्स्थापित करण्याचं काम या ठिकाणी या भारतामध्ये पुन्हा एकदा जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं या देशाला, या महाराष्ट्राला स्वातंत्र्य काय असतं हे महाराजांनी त्या काळामध्ये आपल्याला दाखवून दिलं. पण केवळ शौर्यापुरतं त्यांचं राज्य मर्यादित नव्हतं, त्यांचं कार्य मर्यादित नव्हतं, तर एक राजा हा खऱ्या अर्थानं जनतेचा पालक कसा होऊ शकतो हे छत्रपतींनी आपल्याला दाखवून दिलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली
कुठली वास्तू असो वस्तू असो प्रत्येक गोष्ट ही त्या त्या काळचा अतिशय शास्त्रीय पद्धतीने तयार केलेलं अशा प्रकारची वास्तुशिल्पाचे नमुने हे आपल्याला पाहायला मिळाले. रयतेला काय हवाय त्याकरता मग पाण्याचं नियोजन असेल, सुरक्षेची व्यवस्था असेल, या ठिकाणी व्यापार झाला पाहिजे की ज्या माध्यमातून रोजगार तयार झाला पाहिजे, अशा वेगवेगळ्या गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये एक राजा म्हणून आपल्यासमोर करून दाखवल्या. आणि खऱ्या अर्थानं मी नेहमी असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकूण कार्यकर्तृत्वामध्ये एवढी शक्ती आहे की समाजासमोर राज्यकर्त्याला जर कुठलीही अडचण आली, कुठलाही प्रश्न त्याला भेडसावला आणि त्या प्रश्नाचं उत्तर सापडत नसेल तर छत्रपतींच्या इतिहासामध्ये डोकावल्याबरोबर कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडतं. सर्वांगीण आणि सर्व रूपानं खऱ्या अर्थानं जाणता राजा ज्याला आपण म्हटलेला आहे ते जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचा हा इतिहास हा खऱ्या अर्थानं आपल्याकरता अभिमानाचा असा इतिहास आहे. आज आमच्या या गडकिल्ल्यांची परिस्थिती गेले अनेक वर्ष आम्ही हा प्रयत्न करतो की आमच्या गडकिल्ल्यांचं वैभव हे पुन्हा एकदा परत आलं पाहिजे. आणि त्याकरता आपलं नवीन सरकार आल्यानंतर आपण त्याचा आराखडा बनवायला घेतला. 5 किल्ले पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतले आहेत, रायगड आहे, शिवनेरी आहे, तोरणा आहे, 5 किल्ल्यांना आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि 5 किल्ल्यांना त्याचं संवर्धन करायचं, त्या ठिकाणी पर्यटकांकरता एक केंद्र तयार करायचं की ज्या केंद्राच्या माध्यमातून त्या किल्ल्याचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा त्या ठिकाणी समजला पाहिजे. त्या ठिकाणी व्यवस्था उभ्या करायच्या आणि त्या व्यवस्थांच्या माध्यमातून पूर्णपणे इंटरप्रिटेशन सेंटरच्या माध्यमातून पहिल्यांदा त्या पर्यटकाने इतिहास समजून घेतला पाहिजे आणि त्यानंतर किल्ल्यावर गेल्यानंतर तो इतिहास त्याच्या नजरेसमोर जिवंत झाला पाहिजे. अशा प्रकारचा कार्यक्रम आपण हातामध्ये घेतलाय. या ठिकाणी आपण रायगडाकरता देखील आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून यावर्षी 12 कोटी रुपयाचा एक आराखडा तयार केलाय, ज्यातून आपण संवर्धनाचं काम किल्ल्यावर करणार आहोत. 4 कोटी रुपये आपण पर्यटन विभागाच्या माध्यमातून दिले आहेत. पण त्यासोबत या संपूर्ण आराखड्याकरता आमच्या वित्तमंत्र्यांनी 50 कोटी रुपये हे बजेटमध्ये राखून ठेवलेले आहेत. आणि आता याचं काम करताना ज्या अडचणी येतात, मी परवा ज्यांचा उल्लेख आदरणीय गीतेसाहेबांनी केला त्या महेश शर्माजींना अशी विनंती केली की आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाकडे आम्ही प्रस्ताव द्यायचा, मग त्यांनी त्या प्रस्तावावर विचार करायचा, मग त्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता द्यायची, मग त्यांनी काम सुरू करायचं. इतक्या कासव गतीनं काम करता येणार नाही आणि म्हणून मी त्यांना विनंती केली. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने स्टेट आर्किओलॉजी डिपार्टमेंटशी एमओयू करावा, त्यांनी त्याचे नियम आम्हाला सांगावे आणि त्या नियमानुसार राज्य सरकारला सगळं काम करू द्यावं. म्हणजे येत्या 2-3 वर्षांमध्ये हे किल्ले जे महाराजांनी त्या काळामध्ये तयार केले त्या परिस्थितीमध्ये आपल्याला निश्चितपणे आणता येतील. आणि त्याला आमच्या मंत्र्यांनी सहमती देखील दाखवली आहे. मला विश्वास आहे की आपण निश्चितपणे याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप या ठिकाणी पुनर्स्थापित करू शकू. या महोत्सवाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळा इतिहास जिवंत होणार आहे. त्याच प्रथा त्याच परंपरा या 12 मावळातल्या 18 पगड जातींमध्ये वावरणारे जे आमचे सगळे कलावंत आहेत त्या सगळ्या कलावंतांना या ठिकाणी एकत्रित करायचं आणि त्यांच्या माध्यमातून लोककलेचं प्रदर्शन करायचं. महाराजांची स्वयं लिखित पत्र असतील, त्यासोबत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र असतील, या प्रत्येक गोष्टीचं या ठिकाणी प्रदर्शन आपण मांडलेलं आहे. महाराजांनी वरती त्या काळामध्ये जो बाजार तयार केला की अतिशय सुंदर संकल्पना की आमच्या सैनिकांना घोड्यावरनं न उतरता बाजार करता आला पाहिजे, अशा प्रकारचा जो बाजार तयार केला तो पुनरुज्जीवित करण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. काय भव्य सोहळा असेल ज्यावेळी महाराजांचं त्या ठिकाणी त्यांना छत्रपती पद बहाल झालं आणि त्यांचा राज्याभिषेक झाला. आता त्याच सोहळ्याची
पुनरावृत्ती अतिशय भव्यपणे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या ठिकाणी खाली देखील या मंचाच्या माध्यमातून रोज त्याचं नाट्य रुपांतर हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो 21 ते 24 हा 16 या ठिकाणी होणार आहे. आपल्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण या सोहळ्याच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळणार आहे आणि म्हणून आपण निश्चितपणे या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. या पाचाळमध्ये देखील आई जिजाऊंचा हा वाडा याचं देखील संवर्धन करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या पाचाळमध्ये पाण्याची फार मोठं दुर्भिक्ष आहे. या ठिकाणी पिण्याचं पाणी देखील उपलब्ध होत नाही आणि म्हणून आम्ही आमच्या जलसंधारण विभागाचे सचिव श्री प्रभाकर देशमुख यांना या ठिकाणी पाठवलं होतं. या ठिकाणचा संपूर्ण सर्वे त्यांनी केला आणि गतिमान पाणलोट विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत इथे 7 तलावांचं पुनरुज्जीवन करायचं आणि त्या माध्यमातून 5 जलयुक्त शिवार करायचं हा निर्णय आम्ही घेतलाय. आणि आमचा प्रयत्न असेल की पुढच्या वर्षीपर्यंत या ठिकाणी जलसंधारणाच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था अशा प्रकारे करायची की पुढच्या वर्षी पाचाडला टँकरची आवश्यकताच पडू नये अशा प्रकारचं नियोजन हे आम्ही तयार केलंय आणि निश्चितपणे त्याचंही काम आम्ही करणार आहोत. मी या निमित्ताने आपल्याला विश्वास देतो. या ठिकाणी विनोद जी असतील, सुधीर भाऊ असतील, गीते साहेब आहेत, आम्ही सगळी मंडळी निश्चितपणे या भागाच्या विकासाकरता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना गीते साहेब ही त्या दिवशी होईल ज्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपण काहीतरी काम करून दाखवू. आणि जे तुमच्या आमच्या मनामध्ये आहे की छत्रपतींच्या काळातला रायगड तो रायगड तयार करण्याचा संकल्प आज आपण सगळे लोक मिळून या ठिकाणी घेऊ आणि मला विश्वास आहे महाराजांचा एक मावळा आपण या ठिकाणी सांस्कृतिक मंत्री म्हणून दिलेला आहे त्यांच्या नेतृत्वात निश्चितपणे हे काम अतिशय गतीनं या ठिकाणी पूर्ण होईल. आणि त्याकरता भरत शेठ तुम्ही काळजी करू नका. सुधीर भाऊ बोलले असो का नसो याला जेवढा निधी लागेल त्याच्या दीडपट निधी हा सदैव सुधीर भाऊ तयार ठेवतील कारण ते छत्रपतींचेच मावळे आहेत. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. निश्चितपणे मी आपल्याला विश्वास देतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी, जय भवानी.